आपण मला बोलवलं साहेब. जनार्दन कौंडिण्य. तू जास्वंदीला लग्नाचं प्रॉमिस दिलेस म्हणे? नाही. ती तसं म्हणाली तर? तसं ती कसं म्हणाल? तू तिला भेटायला गेला होतास. पण मी तर ऐकलं तू तिला भेटायला गेला होतास आणि त्यावरून तुझी आणि शाहिराची म्हणे बाचाबाची झाली. वय एकदा गेलतो शाहीर घरी नसताना. मी गेलो तेव्हा तो नव्हता. जास्वंदीला भेटायला? नाही. मग ओळखीचा माणूस दिसल्यावर न बोलता जाणं बरं वाटत ना, म्हणून आलो. या ना आत या. नाही जरा घाईत आहे, डॉक्टरकडे निघालोय. वडिलांची तब्येत बरी नाही. इलाजी आहे का? तुम्हाला ठावच आहे की सकाळपासून गेले ते रात्री बेरात्री येतील बेहोश होऊन. मला ठाव आहे समज. पण तुम्ही कशा पाहिजे सहन करताय? का राहता इथं? भोग असतात ज्याचे त्याचे. घरी कोण कोण असत तुमच्या? आई आहे, दोन बहिणी आहेत. आई आजारी असती त्यांच्यासाठी तर मी तमाशात नाचते. पण सारखं वाटत रात मारावी या तमाशावर. का? त्या तमाशाने लय खराबी केली माझी. पायातलं घुंगरू गाळ्याचा फास बनलं. मला तमाशातला पैसा नग काय बी नग. पण मग परत वाटत मी मेले तर आईच कस होईल? बहिणी काय करते? घोर लागतो आणि परत तमाशात नाचायला लागते. जातील हो, हे मी दिस जातील. तुमचं समद भलं होईल. पण घरात कशा पाय कोंडून घ्यायचं स्वतःला? जरा बाहेर जावं, हसावं, माणसं जोडावी. काही गैर बोललो?